चित्रपटांमध्ये जितकं हिरोचं काम महत्वाचं असतं तितकंच खलनायकाचंही असतं. चित्रपटात निगेटिव्ह भूमिका नसतील तर चित्रपटांना अर्थ काय उरणार? पात्रांना असणाऱ्या ह्या ग्रे छटांमुळेच सिनेमात खरा रंग येतो. खलनायकांमुळेच ह्या चित्रपटाची कथा पूर्ण होते. म्हणूनच आम्ही आज घेऊन आलो आहोत मराठी चित्रपट सृष्टीमधील गाजलेले खलनायक. निळू फुले खलनायकाच्या मांदिळाईत ज्यांचं सर्वप्रथम नाव घेतलं जातं ते नाव म्हणजे निळू फुले. खर्जातला आवाज तिरका डोळा करून हिरोईनच्या छेड काढण्याच्या निळूंच्या पद्धतीमुळे त्या काळी सर्वांनाच वेड लागलं होतं. त्यांच्या नावाजलेल्या खलनायकी भूमिकांमध्ये सामना, सिंहासन, जैत रे जैत आणि पिंजरा ह्या चित्रपटांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. त्यांनी काही चांगल्या भूमिका देखील केल्या. त्यामध्ये पुढचं पाऊल या सिनेमात ते पुरोगामी वडिलांच्या भूमिकेत दिसले होते. नेहमी खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा हा कलाकार प्रत्यक्षात आयुष्यात मात्र कायम समाजासाठी झटला. ऍक्टिंग वा सुटले बाई एकदाची. माझा जीव तर एक सारखा धाकधूक करीत होता. पण आमची गॅरंटी होती, आमची पारच चुकायची नाही. अव सुरुवातीला निभावलं पण मोरलं नाटक कसं काय जमायचं बाई? काय जराशी जरी चूक झाली तर जाऊ की बाळाच्या भावात दोघ बी. आम्हाला माहिती तुम्ही सगळं व्यवस्थित साधणार, त्या थेरडीला बोरळ पाडणार, तिचा किल्ल्याचा जोडगा लांबवणार, सगळं गबाड लंपास करणार. बर का? मग आम्ही आणि तुम्ही बघा. सयाजी शिंदे आपल्या विविध भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारे सयाजी शिंदे मराठी आणि संपूर्ण इंडस्ट्रीत अष्टपैलू कलाकार म्हणून ओळखले जातात. मात्र मुख्य म्हणजे त्यांना त्यांच्या खलनायकी भूमिकेसाठी कायम नावाजलं जातं. सयाजी शिंदेंनी मराठी सोबतच मल्याळम, तेलुगू, तमिळ, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम केलंय. नाटकांपासून अभिनयाची कारकीर्द सुरू करणारा हा अभिनेता नंतर मात्र चित्रपटांकडे वळला. त्यांची गोष्ट छोटी डोंगरावडी, भिकारी ह्या चित्रपटातील खलनायकी भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या. महाबळला सगळं सांगितलं. हो सर. हार तुरे सगळं तयार आहे, फटाके काळजी करू नका. आणि जास्त गोंधळ नको घालू म्हणा नाही तर. हो. चेहरा प्रतिभावान आहे बालक का. डोंट स्कूल. तारीफ के फूल बात. सदाशिव अमरापूरकर मराठी सोबतच हिंदीत अभिनय करणाऱ्या ह्या अभिनेत्याने जवळजवळ 3 दशकं मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीमुळे ते खास ओळखले जायचे. त्यांचे अर्धसत्य, दोघी आणि कदाचित हे चित्रपट प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. मिलिंद गुणाजी मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेलं खलनायकाचं अजून एक नाव म्हणजे मिलिंद गुणाजी. या अभिनेत्याने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या असल्या तरी तो निगेटिव्ह भूमिकांसाठी कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. त्याने संभा ह्या चित्रपटात साकारलेल्या राजकीय नेत्याचा रोल अजूनही सर्वांना आठवतो. ह्या व्यतिरिक्त मराठी इंडस्ट्रीत खलनायकी भूमिका साकारणारे कोणते कलाकार तुम्हाला आवडतात हे आम्हाला नक्की कळवा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.